नमस्कार, मी अरविंद आठले। भाषण पुष्पमालिकेतलं 106वं पुष्प आज मी आपल्यासमोर ठेवतो आहे। सर्वप्रथम माझे सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि आजपासून मी गुरुचरित्राला थोडासा हात घालण्याचा प्रयत्न करतो आहे। माझी पात्रता नाही आहे हे माहिती आहे मला, तरी पण जे काही माझ्या अल्पबुद्धीला आणि माझे परमप्रिय असे जे काही माझे आदर्श आहेत श्रीयुत अप्रबुद्ध यांच्याकडील माहिती, असं म्हणून हा विषय आजपासून मी आपल्यासमोर मांडतो आहे। तर आता गुरुचरित्र हे गुरूंचं चरित्र आहे। मुख्य भाव कारण प्रेमी करता श्रवण पठण हे त्याचं मुख्य ब्रीद आहे हे लक्षात घेऊन आपण या गुरुचरित्राचा भाऊ किंवा त्याची भीती आपण उत्पन्न करून घेऊ नये। अमुक चुकलं तर अमुक होईल, अमुक शिक्षा होईल असले विचार कधीही डोक्यात आणू नयेत। गुरु ही प्रेमाची माऊली आहे, आपण माऊली म्हणतो, आणि नरसिंह सरस्वती हे काही त्याला अपवाद नाहीत। कोणताही दत्तावतार त्याला अपवाद नाही। पहिला अध्याय जो आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये करुणा आलेली आहे। नामधारी जे आहेत गुरुला विनंती करतायत, मला त्याच्यातल्या काही ओव्या अतिशय आवडतात। माझे करुणवचन करुणावचन न ऐकती तुझे कान ऐकोनी पाषाण विखुरत असे। करुणा करी ऐसी वानिती तुला तुझ पिसी अजूनी तरी कैसे कृपा नई। ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी। करुणा केल्याबरोबर गुरुनाथ गुरु कृपाळू आहेत हे लक्षात ठेवा। ते वेगाने धावून येतील तुम्हाला आतून खरोखर तुमची इच्छा असेल, प्रेम असेल, अत्यंत अत्यंतिक प्रेम पाहिजे तुमच्या। वत्सालागी धेनू जैसी ये धाव। गाय आपल्या वत्सासाठी त्याला भूक लागली म्हणण्याबरोबर धावून येऊन आपला दूध त्याला पाजते, असे श्रीगुरु आहेत। गुरुंविषयी कधीही चुकीच्या समजुती करून घेऊ नका। अत्यंत मायाळू आपण माऊलीच म्हणतो होते, वच्छा लागी धेनू जैसी ये धावनी तैसे श्री गुरु आपणू आले जवळी। येताची गुरुमनी वंदी नामकरणी मस्तक ठेवनी चरण युग्मी। केशते मोकळी झाडी चरण धुळी आनंदाश्रू जळी अंग्री क्षाळी। हृदय मंदिरात वैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी। आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला। भक्ताच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती। भक्ताच्या हृदयात श्री गुरुनाथ वसतात आणि असं पाहिल्यानंतर सरस्वतीला सरस्वती मातेला अत्यंत आनंद होतो असं ह्या पहिल्याच अध्यायात म्हटलेलं आहे। तेव्हा आपण गुरुचरित्राचा कोणत्याही बाऊ करू नका। प्रचंड सोळं ओळं पाळून आणि अत्यंत कष्ट करून ज्यांनी गुरुचरित्राचा जे अभ्यास करतात, मी असे शेकडो लोक पाहिले आहेत, 5-5, 10-10 हजार पारायणं झाली आहेत, परंतु नाही करुणा उत्पन्न होत नाही। जनसमाजाविषयी करुणा उत्पन्न व्हायला पाहिजे। अरे तुम्ही जर गुरुना अंगीकार तर गुरुचे गुण तुमच्यात येणार नाहीत का? किंवा हे करुणामय जे काही सगळं आहे हे तुमच्यात आणा की श्री गुरु तुमच्याजवळ धावत येणार, याविषयी मनात खात्री असू द्या। आता पुढं काय म्हटलंय दुसऱ्या अध्यायामध्ये, ऐसे श्री गुरुचरण ध्यात जाता विष्णू नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त। मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा। रूप दिसे सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित पितांबर कासे देखा।
योनी योगेश्वर जवळी भस्मला मिले कपाळी आश्वासती आश्वासूनी तये वेळी अभय कर देत असे. इतके देखोनी सुषुप्ती तो चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी ते वेळी मूर्ती देखली सुषुप्तीत. हेची ध्यासे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची तसाच दिसला ज्याला सुषुप्तीत जसं दर्शन झालेलं होतं तसाच श्री गुरु माऊली त्याला पुढे दिसली. सिद्धांची भेट झाली त्याची. देखोनिया योगी आते करिता झाला दंडवते कृपा भाकी करुणा वक्त्रे. करुणा सतत आलेली आहे. माता पिता तू म्हणतसे जय जयाची योगाधीशा अज्ञान तम विनाशा तू ज्योतिष प्रकाश कृपानिधी सिद्ध होणे. पहा सिद्ध होणे आपण योगी हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्धामचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात. सिद्धाने सांगितले की त्याचेही गुरु नृसिंह सरस्वती आहेत आणि त्यांचं स्थान कोणतं तर गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर तयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती. एक एक कसं पुढे कसे काय ते म्हणतात बघा. ऐकोनी विनवी नामकरणे आम्ही असतो सदा ध्यानी तया श्री गुरु यतीचे ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्धवती वंशवंशी करीतो भक्ती. हे सांगतात नामधारकी वंशवंशी आम्ही तुझी भक्ती करते आहोत. कष्ट आम्हा केवी पाही तू तारका आम्हासी म्हणून माते भेटला असी. पुढे काय म्हणतात गुरुकृपा होय यासी दैन्य नसे कैसे त्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी समस्त देव त्याचे वंशी कळी काळासी जिंके नर. गुरुकृपा झाल्यानंतर कठलं दैन्य उरतच नाही. आयसी वस्तू पूजुनी दैन्यवृत्ती सांगत असे झणी नसेल तुझे निश्चय म्हणी म्हणूनही कष्ट भोगीत असे. ज्याच्या मनामध्ये थोडाही संशय आहे श्री गुरुविषयी त्याला कष्ट भोगावे लागतात. ज्याच्या मनात संशय नाही सर्व काही श्रीगुरु आहे आणि तो प्रेमळ आहे करुणादृष्टीने आपल्याकडे पाहणारा आहे प्रेमळ दृष्टीने आपल्याकडे पाहणारा आहे. अरे ती आपली साक्षात आई आहे माऊली आहे आणि इतरांना तिने जवळ केलं म्हणूनही काही वैषम्य बाळगायचं कारण नाही. ती सर्वांना जवळ करणार आहे. तेव्हा हा भेदाभेदसुद्धा आपण कुठे कधी ठेवायचा नाही. तर अशा प्रकारे ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे जाऊन अनेक वेदांची माहिती युगांची माहिती सृष्टीची उत्पत्ती कशी झाली वगैरे वगैरे आधी आणि नंतर राशी आगमन गुरु कशी परीक्षा पाहतो याचं सगळं वर्णन आहे. संदीपकाची कथा त्यामध्ये वर्णलेली आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये आहे अंबरीश दुर्वास कथा. चौथ्यात आहे श्री दत्तजन्मकथा. आता यात त्याचे काय म्हटलं आहे पहा. दुसऱ्या अध्यायात पुन्हा वर्णन केलेलं आहे गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसी. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासे श्री गुरु रक्षील निश्चय. गुरु ब्रह्मा सत्य जाण तो चिरुद्र नारायण गुरुची ब्रह्मकारण म्हणून श्री गुरु आव आश्रावा. का आश्रय घ्यावा गुरुचा. तेव्हा यात सगळं गुरु 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 हे अत्यंत तुमच्या डोक्यावर सातत्याने बिंबवलेलं आहे आणि हे तुम्हाला धारण करणं आवश्यक आहे. नुसतं गुरुचरित्र वाचून शब्दावर डोळे फिरवून होत नाही आतून यावं लागतं. हे प्रेम जेव्हा येईल तेव्हा गुरु तुमच्या हृदयस्थ अवतीर्ण होती यात शंका नाही. गुरुचं प्रेम अनुभवून पहा डोळ्यात पाणी येतं. गुरुसारखी माता नाही ती माऊली. माऊलीसुद्धा शब्द कमी पडेल म्हणून गुरु आश्रय यावा. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचार वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक युक्त. ह्या कारणाशी गुरुचं भजावं. तीर्थ व्रत याग तपासी ज्योतिष स्वरूप असे जाणा आचार धर्म वर्णासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य मुक्तासी युक्तासी गुरुची मार्ग दाखवणार. तेव्हा मग त्या अध्यात पुढे जाऊन त्यांनी कलीचं वर्णन केलं आहे. कली कसा येतो
भागवतामध्ये कलीचं अतिशय सुंदर वर्णन दिलेलं आहे. मागे आपण भागवतामध्ये कलीचं वर्णन पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर संदीपकाची कथा आहे. कसं गुरुवर किती निष्ठा असावी आणि अशी निष्ठा असल्याशिवाय गुरु प्रसन्न होते. तुम्हाला वाटते तुमची निष्ठा आहे, परंतु तुमच्या वाटण्याने ती निष्ठेची कसोटी नाही लागत, कसोटी गुरु लावतो. या संदीपकाच्या कथेमध्ये काशीला जाऊन गुरुंनी त्याचे किती हालहाल केले. एखादा असता तर पळून गेला असता, परंतु तरीही नाही. प्रत्यक्ष विष्णू समोर आला की दर्शन देऊन काय मागायचं, माग म्हटला तरी तो नाही म्हणला. गुरुला विचार, तुझ्यापेक्षा माझा गुरु श्रेष्ठ आहे. ही तयारी तुमच्यात पाहिजे. गुरु वाटेवर पडलेला नाही, अत्यंत परिश्रम आणि तुमची पूर्ण परीक्षा घेतल्याशिवाय, मुळासकट तुम्हाला हलवल्याशिवाय तो तुमच्यावर प्रसन्न होत नाही. केवळ त्याची काही स्तोत्र वाचली, गुरुचरित्राचे काही अध्याय वाचले, पोपटपंची केली म्हणजे गुरु नाही. तेव्हा ही संदीपकाची कथासुद्धा मुद्दाम त्या गुरुचरित्रात सरस्वती गंगाधरांनी सांगितलेली आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. तिसऱ्या अध्यायामध्ये अंबरीश आणि दुर्वासांची कथा आलेली आहे. चौथ्या अध्यायात आला आहे जन्म, दत्तजन्म कसा झाला, अनुसया म्हणजे काय, हे सगळं वर्णन आल्यानंतर आता श्रीपाद श्रीवल्लभ आलेले आहेत. पाचव्या अध्यायामध्ये या श्रीपाद श्रीवल्लभांची कथा आलेली आहे आणि तेथून श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरूंचा अवतार, दत्तगुरूंचा हा पहिला अवतार मानला जातो. त्या ह्याच्यामध्ये तो उपलब्ध माहितीप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ पूर्वयुगात घडलेले आहेत. कलियुगातील हा दत्तात्रयांचा पहिला अवतार. या अवताराविषयी जास्ती माहिती तशी उपलब्ध नाही. त्यांचा जन्मगाव पिठापूर आणि आपळ राजा नावाच्या अपस्तंभ ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म झाला अशी माहिती श्री गुरुचरित्रावरून मिळते. असं दिसतंय की माहूरपणाने प्रमाणेच पिठापूरसुद्धा श्री गुरूंचं एक स्थान आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे वर्णन करीत असता सरस्वती गंगाधराने पिठापुरी दत्तात्रय वेगे देवे वासकेला सनातने असं म्हटलेलं आहे. आपळ राजाच्या भार्याचं नाव होतं सुमती आणि त्यांच्या घरी होतं पितृश्राद्ध आणि श्राद्ध म्हणले ते अपराह्न काळीच व्हायला पाहिजे. त्या दिवशी माध्यान्ह काळीत भोकेलेला अतिथी दारापाशी आला. वास्तविक श्राद्ध झाल्याखेरीस त्याला भिक्षा घालणं श्राद्धाच्या नियमात धरून नाही, परंतु त्या माऊलीला तसा परत जाऊ देणं तिला बरं नाही वाटलं आणि तिनं त्याला भिक्षा घातली. ती तिच्या परीक्षेचीच वेळ होती. तिचा तो मायाळूपणा पाहून अतिथिवेशाने आलेले दत्तात्रय प्रसन्न झाले. नानावेश भिक्षकरूप दत्तात्रय देती साक्षेप अशी दत्तात्रयांची प्रसिद्धी पूर्वीपासूनच आहे. प्रसन्न होऊन दत्तात्रयांनी तिला निजस्वरूप दाखवलं आणि मग माते जे इच्छिसी, माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझे मानसी पावती पावसी त्वरित असं सांगितलं. खरं म्हणजे सुमती ही पुत्रवंती असूनही निपुत्रिक होती, कारण तिला पुष्कळ संतती झाली, परंतु ती बहुतेक जगली नाही. काही जी काही जगली ते आंधळे पांगळे कोणी अर्धवट असे असल्यामुळे तिनेच म्हटल्याप्रमाणे योग्य नाही झाले कोणी काय करावे मूर्ख प्राणी, असोनी नसती येणे गुणी पुत्राविण काय जन्म. तिने ताबडतोब तुम्हीच माझ्या पोटी येत या, जननी माझं नाव ठेवता करा निर्धार याच बोला असं मागणं मागितलं. तेव्हा तिच्या पोटी जन्माला येणं भाग पडलं. तेच श्रीपाद शिवल्लभ. यथाकाळी त्यांचे सारे संस्कार होऊन 8व्या वर्षी मौंजीवंदन झालं आणि तेव्हापासून ते अध्यापनाचे कार्य करू लागले. इथे साम्य पहा, श्री नरसिंहसरती 8व्या वर्षी चारी वेद बोलायला लागले. दत्तजन्माचं हे रहस्य आहे की जे कोणी दत्तावतार आहेत त्यांना जन्मतः चारी वेद पाठ असतात, त्याशिवाय दत्तजन्म नाही. सगळ्या त्यांच्या उपासना सगळं काही आधीच झालेलं आहे. हा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. ज्या ज्या कोणाला आपण दत्तावतारी म्हणत असू त्यांना हा निकष लावण्यात आला पाहिजे. हे दोन्ही अवतार तसे आहेत. वयाला 16 वर्ष झाली तेव्हा लोकप्रीतीप्रमाणे आईबाप त्यांच्या लग्नाचा विचार करू लागले.
परंतु योगस्त्रेय वाचून इतर कोणाला विवाह करणे नाही असे निक्षून त्यांनी आईबापांची परवानगी मिळवली आणि जाणे असे उत्तर पंथात दीक्षा द्यावं या साधूजना असे आपले अवतार्य कार्य आहे असे सांगितले. आईच्या संतोषाकरता दोघाही वडील भावांना आपल्या कृपादृष्टीने दृष्टीचरणाधिक देऊन विद्यादान केले आणि काशी बद्रीनारायण करून यथाक्रम ते गोकर्णास. त्यांनी संन्यास घेतला असावा असे वाटत नाही, तसा सरस्वती गंगाधरनं कुठेही सांगितलेलं नाही. त्यावेळची त्यांची राहणी कशी असेल याची कल्पना गुरुचरित्रावरून येते. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पातला त्वरित वेषधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खडवांग घेऊन हाती उभा ठेलास तत्करा पडती वदिता झाला तयाप्रती त्रिशूळे करुणी तात्काळ. पराक्रम शिकवलेला आहे यांनी, कुठे बोळेपणा नाही दाखवला. कालच आपण संतांच्या कार्याविषयी माहिती घेतली आणि पुढे प्रसिद्धीस आलेल्या दत्ताच्या मलंग वेशाचं हे मूळ स्वरूप आहे असं वाटतं. गोकर्णास 3 वर्ष राहून ते श्रीगिरीहून कुरवपूरला आले. गोकर्णाच्या महात्म्यासाठी सरस्वती गंगाधरनं 2 अध्याय लिहिलेले आहेत. त्यात काही विशेष हेतू असावा. गोकर्णवर्णन, काशीयात्रा, भस्मवात्म्य, रुद्राक्ष आणि रुद्राध्याय हे विषय श्री गुरुचरित्रात आल्यामुळे असा भास होतो की त्यात विशेषतः शिव उपासनेवर भर आहे. परंतु हा समज बरोबर नाही. असा समज होण्याचा संभव आहे अशी कदाचित सरस्वतींना शंका आली असावी आणि तसा होऊ नये म्हणून त्यांनी ठिकठिकाणी हरिहरांचा अभेद वारंवार सांगितलेला आहे. रुद्राध्यायाचे महात्म्य सांगत असताना पुरुष सूक्तानेही तोच परिणाम होतो असं सांगून अनंत व्रताला 1 स्वतंत्र अध्याय दिलेला आहे. ही जी शिवव्रते दिलेली आहेत ती सांगण्यात काही विशेष हेतू आहे तो समजण्याकरता काही गूढ गोष्टींचा थोडा विचार केला. ब्रह्मांडाचं वर्णन करीत असताना शास्त्रकारांनी निरनिराळ्या दृष्टीने मूलतत्वांना अनुसरून निरनिराळी मांडणी केलेली आहे. मनुष्याला त्याची जी प्रचिती येते तिच्या प्रकारांना अनुसरून पंचभूतात्मक वर्णन केलेलं आहे. अलीकडचे पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ अशा तऱ्हेने विचार करतात तशा पद्धतीने ब्रह्मांडाचे नादस्वरूप ओळखून त्याचे 7 प्रकार वर्णिले तेच सप्तलोक म्हणवले जातात. सप्तव्यारती या नावाने ते शास्त्रात ओळखले जातात. या सप्तव्यारतींचा आणि गाण्यातील सप्तस्वरांचा संबंध 36व्या अध्यायात आपतः आलेला आहे. हे सप्तस्वर शरीरात जेथून मूळ उठाव करतात त्यावरून त्यांनाही 7 द्वीपांची संज्ञा मिळालेली आहे. याचा थोडासा निर्देश 6व्या अध्यायात आलेला आहे. संगीताचं शास्त्र आहे तसा गान हा 1 स्वतंत्र वेद आहे. संगीताचं ध्येय आनंद आहे त्याला स्वतंत्र ध्येय नाही. गानवेदाचे ध्येय सविकल्प अशी संप्रज्ञात समाधी हे आहे. त्या समाधीने जे मिळते ते गानवेदाने मिळाले पाहिजे. मल्हार, दीपक इत्यादी रागांच्या ज्या सिद्धी वर्णलेल्या आहेत त्या समाधीची फळं आहेत. दैवी संगीताला शास्त्रीय भाषेत मार्गी असं म्हणतात. ते त्यामुळंच जे ध्येयाचं मार्गण करते ते मार्ग. श्रीगुरुंनी स्वतः आपल्याला गायनप्रीती असल्याचं वर्णन केलंच आहे. तर त्यामुळंच ऐतरीय ब्राह्मणात म्हटलं आहे की शरीर हीच एक स्वयंभू वीणा आहे. काष्ठवीणा ही तिची नक्कल आहे. शिरछेदोनी धरिले करी तंतु लाविले निज अंतरे यात हाच भाव आहे. काही पोथ्यात 42व्या ओळीत गणमुक्ते ऋषेश्वरास युक्त असा पाठ होता तोच त्या दृष्टीने आणि पुढील देवतामुनी वगैरेंच्या वर्णनावरून जास्त समर्पक आहे. रावणाला अभ्यासयुगी म्हटले आहे ते तेवढ्याच करिता. करमणुकेच्या दृष्टीने रागाने वेळेचे बंधन असण्याचे कारण नाही. समयी आलापन हे गानवेदा करता आहे. या सर्व वर्णनावरून भारतीयांची एक मोठी धारणा लक्षात येते की पिंडी ते ब्रह्मांड. जणू पिंड हे केंद्र आहे आणि ब्रह्मांड हा परिघ आहे. जितके बिंदू तितक्या रेषा, परिघात तितक्या सर्व केंद्रात समाविष्ट आहेत. तेव्हा गोकर्ण आणि काशीच्या वर्णनात ही गोष्ट ध्वनित केली आहे. योगशास्त्राचा असा अनुभव आहे की आज्ञाचक्रापर्यंत या शरीराचा संबंध ब्रह्मांडाशी असतो. सहस्रार हे अनंत आहे. गोकर्णाचे वर्णन हे सहस्राराचा आणि अनंताचा संबंध दाखवणारे आहे.
पुढे काशी यात्रा ही ब्रह्मांड सूचक आहे. पृथ्वीवरचे गोकर्ण आणि काशी ही क्षेत्रे जणू या रहस्याचा बोध करून देणारे नकाशे आहेत. देवतेची मूर्ती ज्याप्रमाणे देवतेचे प्रतीक आणि त्या देवतेशी संबंध जोडण्याचे साधन आहे त्याप्रमाणे ही क्षेत्रे आहेत. तेव्हा आपल्या धर्माकडे व्रतवैकल्य, तीर्थक्षेत्र आणि मूर्तीपूजा हे धर्माचं अव्यभिचारी अंग आहे असे कुठेही सांगितलेले नाही. श्री गुरुचरित्राने देखील देवपूजेचा विधी सांगताना अंतःकरण स्थिर होण्याकरता हे उपाय आहेत असे स्पष्ट म्हटले आहे. वैदिक धर्माची जर काही प्रौढी असेल तर ती ही आहे की त्याची उभारणी एका प्रयोगशास्त्राच्या आधारावर झालेली आहे आणि योग हे ते प्रयोगशास्त्र आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. योग हे प्रयोगशास्त्र आहे आणि या योगाने जे काही अनेक शोध लावलेले आहेत ते अद्याप अर्वाचीन शास्त्राच्या पुष्कळच आटोक्याबाहेरचे आहेत. त्यातील एक वर सांगितलं आहे की पिंडस्थ जीवांना काही साधनांनी ब्रह्मांडातील इतर प्रभावशाली व्यक्तींशी संबंध जोडता येतो. तीर्थक्षेत्रे आणि व्रतवैकल्य ही तसा संबंध जोडण्यासाठी सर्वसुलभ अशी साधने आहेत. तसा संबंध जोडल्याबरोबर लागलीच अरब भाषेतील सुरसकथेच्या राक्षसाप्रमाणे त्या देवदेवता तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि जगदव्यापार वर्जम असे काही अघटित करून दाखवतात असं समजण्याचं काहीही कारण नाही. ते असमंजसपणाचं ठरेल. मूळ शास्त्र लक्षात न घेता गृहित धरलेल्या या कल्पनेवरच व्रतवैकल्यावरील, तीर्थक्षेत्रावरील वर सांगितलेले सारे पांडित्य आधारलेले असते. विस्तार न करता एका नित्यव्यवहाराचा दृष्टांत देऊन सांगायचं म्हणजे टेलिफोनचं उदाहरण. चक्र फिरवून एका विशिष्ट संख्या तयार करणे हा त्याचा मुख्य विधी आहे. ती संख्या जुळल्याबरोबर अपेक्षित व्यक्तीशी आपला संबंध जुळला जातो आणि आपण त्याच्या सहाय्याची अपेक्षा करीत आहोत हे त्या व्यक्तीला कळते. त्यानंतर तुमचे वांछित समजूत घेऊन त्या व्यक्तीने ते पुरे करायचे की नाही, कसे करायचे, किती करायचे याचा विचार स्वतंत्र आहे. व्रतवैकल्य ही आपल्याशी संबंध जोडण्याकरता त्या व्यक्तीने ठरवून दिलेले संकेत आहेत व अशा रीतीने जोडलेल्या व्यक्तीने आपले कार्य केलेले तत्काळ दिसले नाही तरी त्या व्यक्तीशी संबंध जोडला जाणे हीच गोष्ट काही महत्त्वाची नाही. अनंत जीवावर विश्वास असणाऱ्या माणसांना अशा महदाश्रयाची केव्हाही गरज असतेच. गोकर्णास 3 वर्ष राहून श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगिरीवर गेले आणि तेथून कुरवपुरास आले. हा गिरीपर्वत म्हणजे व्यंकटाद्री. येथे 4 महिने राहून श्रीपाद कुरवपुरास आले आणि तेथेच राहिले. ही माहिती सरस्वती गंगाधराने मुद्दाम दिलेली आहे. कारण श्रीमंत नरसिंह सरस्वती या अवताराशी कार्यकारण स्वरूप जोडणाऱ्या 2 महत्त्वाच्या घटना येथेच घडल्या. गावात एक आचारसंपन्न विद्वान ब्राह्मण होता. त्याची स्त्री मोठी साध्वी आणि विचारी होती. तिची संतती वाचत नव्हती आणि नशिबाने एक मुलगा वाचला. तो तसा अंतःकरणाने चांगला होता परंतु अतिशय मंदबुद्धीचा. त्याने शिकाव म्हणून आईबापांनी कडक सर्व प्रकारचे उपाय केले. शेवटी निराश होऊन मुलाचे हाल करण्यापेक्षा देवाला दोष देणे म्हणे बरे असे म्हणून त्याने तो नाद सोडून दिला. कालांतराने ब्राह्मण दिवंगत झाला आणि त्या साध्वीचेही फार हाल होऊ लागले. मुलाला काही मिळवता येईना आणि लोकही निंदा करू लागले. शेवटी वैतागून एका दिवशी पहाटेच आत्महत्या करण्याकरता दोघे गंगेवर गेले. योगायोगानं तिथे श्रीपाद स्नान करीत होते. त्यांना वंदन करून देह सोडावा म्हणून ते दोघे त्यांच्याकडे गेले आणि आत्महत्येला परवानगी मागू लागले. त्यावरून चौकशी करता सर्व वृत्तांत श्रीपादांना कळला आणि त्यांनी तिला त्या बाईने आपली अपतृत्व वाचनाही सांगितली. जगत्रयाला पूज्य होईल आणि बाळपणापासून प्रख्यात होईल असा तुमच्यासारखा मुलगा होईल असा उपाय सांगा अशी गळ तिने घातली. तेव्हा शनिप्रदोष कर म्हणजे तुझी वासना पूर्ण होईल असा आशीर्वाद त्याने दिला. पुढे अवतार घ्यायचा होता आणि कार्यकारणाशी अवतार घेऊ परियसी वेश धरून संन्यासी नाम नरसिंह सरस्वती. ज्या कार्याकरता दत्तात्रेयांनी आपला अवतार घेतला त्या अवताराचं हे मूळ आहे. आणि त्याचवेळेस त्यांनी सांगितलं की 15 वर्षांनी गाठ पडेल. त्याप्रमाणे आपली बहीण रत्नाबाईलासुद्धा तिचं कोड फुटलं म्हणजे गाणगापुरात ये, माझी तेथे गाठ पडेल असं सांगितलं होतं.
अवतार घ्यायचा हे निश्चित होतं, अवतार कार्यही निश्चित होतं आणि शनी प्रदोषाचं वर जसं तिला सांगितलं होतं तशी ती कुरुपूरची सातवी ही सत्पात्रच होती आणि पुढे तिच्याच पोटी जन्म घ्यावा हे सरळ. पुढेही एक विचित्र घटना घडली. गावात एक म्हातारा धोबी होता. त्याचीही श्री श्रीपादांवर फार भक्ती होती. सकाळी धोबी घाटावर आल्याबद्दल मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार करून तो आपल्या कामाला लागत असे. एक दिवशी श्रीपादांनी त्याला सहज विचारलं, का रे नित्य कष्ट तोसी आणि वर दिला की कष्ट तुष्टलो तुझ्या मी भक्तीसी, सुखे राज्य करी आता. याप्रमाणे काही दिवस गेल्यानंतर एकदा असा योग आला की तेथून जवळच मुसलमान राजा आपल्या जनान्यासह जलक्रीडा करायचा आला. ते पाहून कसले आपले जिणे असे वाटून धोबी खिन्न झाला आणि अशा परिस्थितीत पाया पडत आला असता, परंतु त्याची वृत्ती ओळखून श्रीपादाने विचारले, काय चिंतसी मनात? रचकाने सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर श्रीगुरूंनी त्याला सांगितले की जन्मदारभ्य कष्ट केल्यामुळे भोगवासना तुझी प्रबळ होऊन तमोवृत्ती होणं साहजिक आहे, तरी तू आता हे शरीर सोडून मुसलमान राजाच्या घरी जन्म घे, कारण वासनेचा क्षय हा निव्वळ हट्टाने होत नसतो. पहा गुरु काय उपदेश करतात, वासनेचा क्षय हा निव्वळ हट्टाने होत नसतो, काही युक्त मध्य काढून भोगानेच तिचा क्षय करावा लागतो. हे अतिशय लक्षात ठेवण्यासारखं आहे. पुष्कळ लोक ब्रह्मचर्याच्या फाजील कल्पनांमुळे आपल्या वासनांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर अतिशय वाईट भोग त्यांना भोगावे लागतात आणि ही वासना तशी नाही झाली तर साधन मार्गात अडथळा उत्पन्न करते. निववायी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ, बाधा करीती पुढती केवळ जन्मांतरी परियेसा. त्यावेळी श्री गुरु आपल्याला दूर करतात असे पाहून त्यालाही दुःख झाले. तेव्हा त्यावेळी आम्ही नरसिंह सरस्वती अवतारात असू आणि तुझ्या आयुष्याच्या शेवटी तुला भेट देऊ. भेटी होताचे आम्हासी ज्ञान होईल, तुझे मानसी न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल असं आश्वासनही दिलं त्याला. याप्रमाणे रजकाने आपला देह सोडला आणि लागलीच बेदरच्या बादशहाच्या पोटी जन्माला आला. निरोप देता त्यावेळी त्याजीला प्राण तात्काळी जन्माला आला म्हैंछ कोळी वैदुरी नगरी विख्यात. या घटनेनंतर बरेच दिवस श्रीपाद कुरुपुरी असावेत असे वाटते. ऐसे कित्येक दिवसवरी श्रीपाद होते कुरुपुरी असं म्हटलंय. असे असता एक दिवस अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र असताना ते गंगेच्या प्रवाहात उतरून अदृश्य झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा काळ निश्चित करण्याला काही साधन नाही. वरील ओळीत तात्काळ या शब्दाचा संबंध कोणीकडे घ्यावा असा प्रश्नच आहे. निरोप दिल्याबरोबर प्राण सोडला असा अर्थ घेतला तर त्यावरून काळाचा काहीच बोध होत नाही. मुसलमान राजा म्हटला आहे तेव्हा दक्षिणेत मुसलमानांचा अंमल स्थिर झाल्यानंतरची ही गोष्ट आहे हे उघड आहे, पण तेवढ्यावरून बहामनी राज्य झाल्यानंतरचा काळ असं म्हणता येणार नाही, कारण यापूर्वीही कित्येक वर्षे मुसलमानी अंमल होताच. राजा शब्दाने बिचकून जाण्याचं कारण नाही. साध्या ग्रामाधिकाऱ्यालाही सरस्वती गंगर वगैरे गंगाधर हा शब्द लावतो. महानंदेचं वर्णन करताना श्रीधरानेही त्या ग्रामीणचा तोची भूप असे म्हटले आहे. तेव्हा निश्चित ही गोष्ट की मुसलमान सत्तेनंतर ते कुरुपुरा स्थिर झाले. जन्म कदाचित त्या सत्तेपूर्वीही असू शकेल, परंतु तात्काळी जन्मता म्लेंछकोळी असं म्हटलं तरी तर मात्र तो निजानंद काळ नरसिंह सरस्वतीला लागूनच येईल आणि तसे असण्याचाही पुढे संभव आहे. याला संशोधनापलीकडे कसलाही आधार नाही. ते अल्पायू होते असं सूचित करणारा एकही शब्द श्री गुरुचरित्रात नाही. इतकेच नाही तर 16व्या वर्षी बाहेर पडले, 3 वर्षे गोकर्णास राहिले, इतरही यात्रा करीत कुरुपूरला स्थिर होऊन तेथेही बहुत दिवस राहिले या वर्णनाशी ते विसरत आहे. त्यांच्या आयुष्यातला इतर व्याप व कुरुपूरचा रहिवास त्यांना 10 वर्ष तात्कालिक परिस्थितीला अनुसरून पुरे होत असं वाटलं नाही. आणि अशा प्रकारे भक्तांचं रक्षण करणारे शूरवीर असे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा आपण आतापर्यंत आलेख घेतलेला आहे. आपण संतोषाने स्वीकारावा आणि मग आपण एक एक पुढच्या अध्यायानात जाणार आहोत. गुरुचरित्र अतिशय रसाळ ग्रंथ आहे. आपल्या गुरूंचं चरित्र आहे
हे ध्यानात घेऊन आपण त्यावर विचार करूया. पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.